मुलाखतीची यादी लागायला पाहिजे, परंतु फक्त आपल्याला एकाच गोष्टीची भीती या ठिकाणी आहे की मुलाखतीच्या याद्या लागल्याच्या नंतर आयुक्तांनी जाहीर करू नये की ही जी भरती आता संपलेली आहे, आता आम्ही नवीन टेट घेणार आणि दुसरी भरती करणार, असं होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना जे आहे खबरदारी घ्यावी लागणार आहे, प्रिकॉशन्स घ्यावी लागणार आहे आणि अलर्ट राहावं लागणार आहे. हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पुढील यादी नेमकी कोणती लागणार आहे, किती जागांची लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे आणि या भरतीच्या संदर्भामध्ये अजून एकंदरीत बरेचसे शंका कुशंका उपस्थित होत आहे, अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रमाणे संभ्रम आहे, तो सगळा संभ्रम जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपल्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकासाठी फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नेमकं पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये काय काय प्रोसिजर घडू शकते, कोणकोणत्या शंका या ठिकाणी उपस्थित केल्या जाऊ शकतात, त्या सगळ्या गोष्टींची अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एकमेव आणि ऑथेंटिक माहिती देणारं आमचं हे चॅनल आहे, त्याच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जात जाईल. मित्रांनो, जसं आपल्या सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही कल्पना दिलेली आहे की सामान्य प्रशासन विभागाने जी आहे पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीची जी पुढील यादी आहे ती पुढील यादी लावायला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काहीही ब्रेकिंग न्यूज सारखं नाही आहे, परंतु त्या पत्राच्या नंतर म्हणजे ज्या परवानगीचं जे पत्र आहे त्या परवानगीच्या पत्राच्या नंतर बऱ्याचशा चर्चेला उधाण आलेलं आहे. आता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तर आपल्याला जर माहिती करून घ्यायचं झालं तर शिक्षण मंत्र्यांचं स्टेटमेंट वेगळं येत आहे, आयुक्तांचं स्टेटमेंट वेगळं येत आहे आणि अवर सचिव यांचं जे स्टेटमेंट आहे ते भिन्न प्रकारचं येत आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य अभियोग्यताधारक जे आहे ते पूर्णपणाने कन्फ्यूज झालेला आहे. पहिली गोष्ट या ठिकाणी जर आपण अवर सचिवांचं पत्र पाहिलं तर त्यांच्या पत्रामध्ये एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे, इवाना प्रस्तावनेमध्येच या ठिकाणी एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की मुलाखतीशिवाय चार राऊंडकरिता कॅन्डिडेट्स अवेलेबल नसल्यामुळे जे आहे आम्ही मुलाखतीच्या यादीला परवानगी देत आहोत. आणि हेच खऱ्या अर्थानं चुकीचं आहे, कारण लाखोच्या संख्येने या ठिकाणी मुलाखतीशिवायच्या राऊंडकरिता उमेदवार उपलब्ध असताना अवर सचिव हे या पत्रामध्ये असं लिहितातच कसं, इथं जे आहे पहिला डाऊट्स निर्माण होतोय. आणि त्याच्यानंतर जे आहे त्यांनी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की आम्ही जे आहे मुलाखतीला या ठिकाणी परवानगी देतोय, म्हणजे आता कोणत्याही क्षणी जे आहे मुलाखतीची यादी लावू शकते. आता त्या मुलाखतीच्या याद्यांमध्ये जे आहे मराठा कॅन्डिडेट जे की EWS मध्ये गेलेले आहेत त्यांना प्रिफरन्सेस मिळणार आहे, मान्य आहे, त्या गोष्टी आपल्याला सर्वांना याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. परंतु आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता जर का पुढील याद्या मुलाखतीच्या लागणार आहे तर मग जे 1 आणि 2 मार्काने जे मेरिटचे कॅन्डिडेट थांबलेले आहे त्यांनी कसं करायचं आहे, कारण अजून ही मुलाखतीचा जो पूर्णपणाने स्ट्रक्चर आहे तो डिटेल्समध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. आपल्याला एकच गोष्ट कळालेली आहे की संस्था चालकाला जे आहे एका जागेकरिता 10 उमेदवार या ठिकाणी रिकमेंड केले जाणार आहे, 10 उमेदवारांनी त्या ठिकाणी जायचं आहे, 10 पैकी तो एकच सिलेक्ट करणार आहे. आता ती जी मुलाखतीची प्रोसिजर आहे ती कशी असणार आहे, फक्त आपल्याला सांगितलेलं आहे की 30 मार्कांची मुलाखत असणार आहे, परंतु इतर ज्या बाबी आहेत त्या अजूनही क्लिअर करणं बाकी आहे. समजा एखादा उमेदवार त्या ठिकाणी पोहोचला नाही किंवा त्याला जर का मुलाखतीला जायचं नसेल तर त्याचं भविष्य नेमकं काय होणार आहे, अशा प्रकारची एक आश्चर्यकारक गोष्ट देखील माहिती पडलेली आहे, पूर्णपणे ऑथेंटिक नाही आहे. परंतु सोमवारी आयुक्तांच्या भेटीला एक डेलिगेशन गेलं होतं आणि त्या डेलिगेशनच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आता मुलाखतीमध्ये जे आहे 1 आणि 2 मार्काने मेरिटने थांबलेले विद्यार्थी जर का गेले नाही तर मग त्यांचं काय होणार आहे, तर आयुक्तांच्या वतीने असं सांगण्यात आलं म्हणे की जर तुम्ही मुलाखतीला या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही तर तुमचं जे आहे पुढील राऊंडमधला जो चान्स आहे तो जाणार आहे, म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही कन्सिडर होणार नाही आहे, असं फक्त काही कॅन्डिडेटचं म्हणणं आहे. अजूनही आयुक्तांनी जे आहे समोर येऊन याला उत्तर दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी 100% ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे असं नाही म्हणू शकत. परंतु अशा प्रकारची जी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे ती संभ्रम अवस्था जी आहे स्वतःहून आयुक्तांनी प्रेस कॉन्फरन्स करून दूर करणं महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतोय की 2017 पासूनची ही जी भरती चालू आहे त्याच्या माध्यमातून आयुक्तांवरती वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, परंतु एकदाही आयुक्त जे आहेत प्रेस कॉन्फरन्स करू शकलेले नाहीत किंवा अभियोग्यता धारकांना सामोरे गेलेले नाहीत. ही त्यांची सामाजिक दायित्व आहे आणि ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांना अभियोग्यता धारकांच्या प्रश्नांना उत्तर देणं बंधनकारक आहे, परंतु ते आजपर्यंत आले नाही आहेत. एकदा जर का आपण पाहिले प्रिफरन्सेस असाईन करण्याच्या व्हिडिओच्या वेळेस
ते फेसबुक लाईव्ह आले होते परंतु काही काळाकरिताच, परंतु नंतर जे आहे आपल्या कोणत्याही प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. युवाना दररोज आपले अभ्योग्यता धारक जे आहे हजारोंच्या संख्येने आयुक्तांना वेगवेगळे प्रश्न विचारतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून, परंतु कुणालाही उत्तर या ठिकाणी मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आयुक्तांनी पुढची जी भूमिका आहे ती स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि हे जे पत्र आहे अवर सचिवांचं जे पत्र आहे त्या पत्राच्या नंतर एक गोष्ट फार गंभीर मला तरी असे वाटत आहे की जर यदा कदाचित शासनाचा असा तर डाव नाही ना की मुलाखतीच्या या 3000 जागा भरणं आणि त्याच्यानंतर जे आहे या सगळ्याच्या सगळ्या जे राऊंड्स आहेत ते संपवणं, कारण जर का त्यांची प्रस्तावना पाहिली तर त्याचा अर्थ हाच निघतो. त्यांच्या प्रस्तावनेमध्ये जर का लिहिण्यात आलेलं आहे की मुलाखतीशिवायच्या राऊंडकरिता कॅन्डिडेट अवेलेबल नाही, तर मग याचा दुसरा अर्थ काय होतो? जर आम्ही चुकीचे या ठिकाणी स्टेटमेंट देत असाल, आमची जर का भावना चुकीची असेल, तर मग तुमचं दायित्व आहे की तुम्ही जे आहे जनतेच्या समोर अभियोगता धारकांच्या समोर येणं आणि आपली भूमिका या ठिकाणी मांडणं. त्याकरिता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सतर्क राहावं लागणार आहे. यदा कदाचित जर का आयुक्तांनी ज्या पद्धतीने अगोदरपासून मनमानी कारभार केलेला आहे त्याच पद्धतीने जर का मनमानी कारभार केला आणि मुलाखतीच्या याद्या लावल्याच्या नंतर पवित्र पोर्टल या ठिकाणी बंद जरी केलं तरी देखील आश्चर्य वाटायला नको. त्याच्यामुळे आपल्याला बी अलर्ट या ठिकाणी राहावं लागणार आहे, कारण याच्यामध्ये कोणत्या वर्गाची मुलाखतीची यादी लागणार आहे त्याच्याविषयी देखील कोणत्याही प्रकारची कल्पना या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. जनरल सांगितलेलं आहे, वर्ग सांगितलाच नाही आहे, 6वी ते 12वी आहे का, 9वी ते 12वीचा आहे की नेमकी एक्झॅक्टली कोणती यादी या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे या ठिकाणी अलर्ट राहावं लागणार आहे. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागांच्या बाबतीमध्ये देखील संभ्रम आहे. बघा या ठिकाणी जनरली आता जर आपण पाहिलं तर 6000 जागा शिल्लक बाकी आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या आहेत त्या 3000 आसपास ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत आणि 3000 विथ इंटरव्ह्यूच्या आहेत. हे जनरल माहिती आपल्या सर्वांना आहेच, कारण 2017 भरती चालू आहे, आपण त्याच्यावरती अगदी PhD करून बसलो आहे. परंतु आपले जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी सांगितले की 6100 जागा आता आम्ही भरतोय. आणि एक गोष्ट या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो की मीडियामध्ये अशा प्रकारचं चित्र दर्शवलं जात आहे की हे जे सध्याचे जे सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांनी या 6000 जागा नव्याने आणलेल्या आहेत. कारण मीडियाचे जर का न्यूज तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणाने अशा प्रकारचं दाखवलं जातं की 6100 जागांना परवानगी, अहो या नवीन जागा नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, 2017 ज्या 12147 जागा दिल्या होत्या पोर्टलला त्या जागा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीये हे मीडियाला माहीतच नाहीये. आणि त्याच्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने जे आहे एक प्रकारे सहानुभूती किंवा क्रेडिट घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच्या पूर्वीच्या सरकारने ज्या 12147 जागा दिल्या होत्या तीच भरती अजून कंप्लीट झालेली नाहीये. त्याच्यामुळे बरेच जे अभियोग्यता धारक आहेत ते संभ्रम अवस्थेमध्ये आहे. त्यांना असं वाटतं की नवीन रजिस्ट्रेशन करावं का काय, नवीन जागा आल्यात मग आम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. अहो नवीन जागा येण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाहीये, इथे जुन्याच जागा भरल्या जात नाहीये. हे म्हणजे नवीन सरकार आहे आणि नवीन सरकार जे आहे ती जुन्या जागा अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना किंवा मीडियाला दाखवत आहे. आणि आयत्या पीठावर ज्या पद्धतीने आपण रेगोट्या उडतो ना त्या पद्धतीने जे आहे आयत्या जागा पोर्टलला आलेल्या त्याचं क्रेडिट हे सरकार घेऊ इच्छितो. आपण कोणत्याही सरकारच्या विरोधामध्ये नाहीये, फक्त आपलं टार्गेट एकच आहे की अभियोग्यता धारकांसोबत जे आहे अशा पद्धतीने फसवणूक होता कामा नये. कारण सर्वसामान्य लोकांना माहिती नाहीये, जे अभियोग्यता धारक आहेत त्यांनाच माहिती आहे की ही जी जागा आहे किंवा याची ही जी रिक्रुटमेंट आहे ती 2017 चालत आलेली आहे. बाहेरच्या लोकांना असं वाटतं की या सरकारने जे आहे नवीन 6100 जागांची भरती काढलेली आहे, परंतु ते साफ चुकीचं आहे. आम्हाला अजून 2017 जे आहे या ठिकाणी न्याय मिळू शकलेला नाहीये. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण मीडियाच्याही लक्षामध्ये आणून देणं महत्वाचं आहे की नेमकं काय चालू आहे. त्यामुळे सरकार किंवा आयुक्त जे आहेत ते मीडियाच्या माध्यमातून एक इमोशनल प्रकारचं कार्ड या ठिकाणी खेळत आहे. जसं की आपण TET अपात्र असलेल्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये निर्णय जेव्हा झाला तर त्यावेळेस पाहिलं की संपूर्ण जे मीडिया आहे त्या मीडियाच्या माध्यमातून जे आहे त्या शिक्षकांविषयी जे आहे या ठिकाणी एक सहानुभूतीची लाट उसळली होती. आणि त्यांनी त्यांना त्याच अँगलने या ठिकाणी प्रस्तुत करण्यासाठी प्रयत्न केला की 25,000 शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे, यांच्या कुटुंबियांचं काय होणार आहे, यांच्या घरादारांचं काय होणार आहे, मान्य या सगळ्या गोष्टी. परंतु एक गोष्ट ही मीडिया का सांगत नाही आहे की ज्यावेळेस हे त्या संस्थेवरती 10-10, 20-20 लाख रुपये भरत होते त्यावेळेस ते गरीब नव्हते का, किंवा ज्यावेळेस ते संस्थेमध्ये पैसे भरत होते त्यावेळेस त्यांना या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की या ठिकाणीची जी जागा आहे ती TET पास असल्याशिवाय भरती केली जाऊ शकत नाही. तरी देखील त्यांनी जे आहे जाणून बुजून, कारण आमचा जो अध्यक्ष आहे तो संस्था चालक जो एक राजकीय व्यक्ती आहे एका पॉलिटिकल पार्टीचा लीडर आहे त्याचं कोण काय मकडं करू शकतो, असं जाणून बुजून मानून त्या ठिकाणी जे आहे आपलं अप्रुव्हल काढलं आणि या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत. अशा शिक्षकांना काढणं यांच्यासाठी आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसणार आहे. त्यामुळे मीडियाने जे आहे जे काही योग्य आहे
त्या बाजूला जे आहे उभं राहणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतंय। त्यामुळे मित्रांनो तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आपापसामधले जे वाद आहेत ते दूर करा। येणाऱ्या काळामध्ये जर का एखादं संकट आलं पवित्र पोर्टलला तर आपल्याला आहे त्याच्याविरुद्ध या ठिकाणी खंबीरपणाने उभं राहावं लागणार आहे। पवित्र पोर्टल कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होता कामा नये जोपर्यंत ही संपूर्ण रिक्रुटमेंट मग ज्यामध्ये सर्वच प्रकारच्या जागा आल्या ती रिक्रुटमेंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण जे आहे या ठिकाणी पवित्र पोर्टल बंद होऊ देऊ शकत नाही। त्याकरिता आवश्यकता आहे आपण एकवटायची आहे। याचा अर्थ आम्ही असं नाही आहे की मुलाखतीच्या जागांना विरोध करतोय। मुलाखतीच्या जागा देखील आल्या पाहिजे कारण ज्या उमेदवारांना माहिती आहे की माझा नंबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागणं शक्य नाही कारण मला मेरिट तेवढं जास्त नाहीये मला मुलाखतीलाच नंबर लागणार आहे तर त्या लोकांनी देखील जास्त काळ या ठिकाणी प्रतीक्षा करू नये। आम्हाला त्यांच्याविषयी देखील सहानुभूती आहे। मुलाखतीची यादी लागायला पाहिजे परंतु फक्त आपल्याला एकाच गोष्टीची भीती या ठिकाणी आहे की मुलाखतीच्या याद्या लागल्याच्या नंतर आयुक्तांनी जाहीर करू नये की ही जी भरती आहे तशी संपलेली आहे आता आम्ही नवीन डेट घेणार आणि दुसरी भरती करणार असं होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना जे आहे खबरदारी घ्यावी लागणार आहे प्रिकॉशन्स घ्यावी लागणार आहे आणि अलर्ट राहावं लागणार आहे।